ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खुनी हल्ल्यातील गंभीर जखमी विनायक सुरेंद्र हुक्कीरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू. इचलकंजी येथे खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनायक सुरेंद्र हुक्कीरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर दुपारी पंजंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या तिघाही संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर परिसरातील नगरसेविका सौ नेहा हुक्कीरे यांचे पती विनायक हुक्कीरे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तिघा संशयितांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हुक्कीरे यांचा मित्र जियाउद्दीन फकीर यांचा भाऊ सद्दाम आणि मुख्य संशयित बसवराज महादेव तेली राहणार जवाहरनगर यांच्यात आर्थिक वाद होता. या वादातूनच तेली याने विनायक यांच्यावर अशोक तमन्ना तेली आणि सुभाष तमन्ना तेली दोघे राहणार शहापूर या दोघा साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची फिर्याद हुक्कीरे यांचे मामा श्रेणिक राजेंद्र जोके यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली होती. हुक्कीरे यांच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने छातीवर पोटावर वार झाल्याने त्यांच्यामध्ये हुक्कीरे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव दुपारी जवाहरनगर येथील निवासस्थानी आणण्यात आलं. त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हुक्कीरे यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईकांनी मित्र सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्षा सवालका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मदन कारंडे, सागर चाळके, नितीन जांभळे, उदयसिंह पाटील, मनोज हिंगमिरे, नितीन कोकणे, मनोज साळुंके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. परिसरात पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुनी, पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.